लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आपण कशा प्रकारे कामकाज पद्धती करायची आहे की सोसायटीने कशा प्रकारचं कामकाज करायचं आहे यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लॉकडाऊन सुरू झाला आणि हा लॉकडाऊन सुरू होताना शासनाने तेरा मार्च चौदा मार्चला परिपत्रक काढलेलं आहे कि साथी साथी ए, कि या या की गृहनिर्माण संस्थांसाठी हे परिपत्रक खास गृहनिर्माण संस्थांसाठी आहे आणि त्या परिपत्रकाच्या आधारे महानगरपालिका असेल जिल्हाधिकारी असतील आय पोलिस आयुक्त असतील किंवा आपले जिल्हा उपनिबंधक असतील या सर्वांनी या परिपत्रकाच्या आधारे गृहनिर्माण संस्थांनी प्रकारची कामकाज करायचं आहे कशा प्रकारे नियमावली बनवायची आहे अशा प्रकारची सर्क्युलर्स काढली किंवा परिपत्रकं काढली आणि या परिपत्रकांची अंमलबजावणी आमच्या शंभर टक्के गृहनिर्माण संस्थांनी केली असं मी म्हणेन मग आता विषय असा येतो की जर लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला जर जसं कुठच्या प्रकारे कशा प्रकारे कामकाज करावं हे परिपत्रक काढलं तर लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणल्यानंतर काही अटी कमी केल्यानंतर गृहनिर्माण संस्थांनी कशाप्रकारे या अटींचं पालन करून कामकाज करायला पाहिजे याचं सुद्धा परिपत्रक शासनाने काढायला हवं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि हे परिपत्रक काढावं म्हणून शासनाला मी स्वतः पत्र दिलेलं आहे मेलद्वारे दिलेलं आहे फोनद्वारे सांगितलेलं आहे पण दुर्दैवाने शासनाने आत्तापर्यंत या विषयावर कुठलंही परिपत्रक काढलेलं नाही मग इथे कोर्टात जो विषय चर्चेला झाला तो चर्चा तो मुद्दा इथे येतो की जर शासनाला अधिकार नाहीत किंवा शासन कोऑपरेटिव्ह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कारभारामध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही असं शासनाचं म्हणणं असेल तर तेरा चौदा तारीखला काढलेलं सर्क्युलर त्यानंतर त्या आधारे महानगरपालिका आणि इतर शासकीय यंत्रणेने काढलेली परिपत्रक याबद्दल आपण काय म्हणू शकतो ती कशाच्या आधारावर काढली मात्र आत्ता आपल्याला या विषयावर वादात पडायचं नाही कुठलंही मुद्दे क्रिएट करून संघर्ष करायचा नाही तर याच्यातून पर्याय आपल्याला काढायचा आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे शासनाने परिपत्रक काढो किंवा न काढो माझं तर स्पष्ट मत आहे याबाबतीत शासनच संभ्रमात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे याचं कारण एका ठिकाणी म्हणायचं की आपण सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या कामकाजात ढवळाढवळ धवल करत नाही आणि दुसरीकडे म्हणायचं तुमच्यावर एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करू एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करू म्हणजे आत्ता आपल्याकडे या कोरोनाच्या महामारीमध्ये महामारी, महामारी कायदा अठराशे सत्त्याण्णव जो एकशे तेवीस वर्षापूर्वीचा आहे त्याची अंमलबजावणी आपण करतोय परंतु आपण सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या कायद्यान्वये काम करतात तो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम हा एकोणीसशे साठचा आहे आणि या एकोणीसशे साठ साली तयार झालेल्या कायद्यानुसार कामकाज करणाऱ्या संस्थांवर अठराशे सत्त्याण्णवच्या म्हणजे एकशे तेवीस वर्षापूर्वी तयार झालेल्या कायद्याप्रमाणे आपण त्यांना कारवाई करणार आहोत हे किती संयुक्तिक आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे चर्चा करण्यासारखा मुद्दा आहे कोर्टामध्ये जाण्यासारखा मुद्दा आहे पण या कोरोना महामारीच्या निमित्ताने या मुद्द्यावर या विषयावर आपल्याला बोट ठेवायचं नाही याचं कारण आम्हाला आमच्या सोसायटीतल्या लोकांना कोरोनापासून मुक्त ठेवायचं आहे आमच्याच गृहनिर्माण संस्थेपासून कोरोनाला लांब ठेवायचं आहे आणि आपली सोसायटी प्रत्येकाने कोरोनामुक्त कशी राहील या आणि याच विषयावर काळजी करायची आहे त्यामुळे या विषयावर मी जास्त काही आता बोलणार नाही आहे वेळ येईल त्यावेळी आपण या विषयावर चर्चा करू मात्र आता लॉकडाऊनमध्ये सवलती दिल्यानंतर आपण काय करायचं आहे कशा प्रकारचं कामकाज करायचं आहे त्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे याचं कारण की ही सवलत दिल्यानंतर शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालयं दुकानं उद्योगधंदे चालू झालेले आहेत आणि ते चालू झाल्यामुळे तुमच्या सोसायटीतली माणसं सभासद हे कामाच्या निमित्ताने बाहेर जाणार आहेत अशा लोकांना आपल्याला अडवता येणार नाही कारण उद्योगधंदा आहे व्यवसाय आहे शासकीय कर्मचारी आहेत आणि शासनाने त्याला परवानगी दिली आहे त्यामुळे त्यांना आपल्याला अडवता येणार नाही मात्र ते जाता येताना त्यांच्या वेळा बघून त्यांनी सोसायटीमध्ये जाताना किंवा येताना सोसायटीत इतर ठिकाणी फिरू नये इतर लोकांना प्रादुर्भाव होईल अशा प्रकारचं वागू नये किंवा तशा प्रकारचं सोसायटीत त्यांचं वर्तन असू नये याबद्दल सूचना द्या सोसायटीच्या आवारात जाता येताना त्यांनी मास्कचा वापर शंभर टक्के करायला हवा ते त्यांना सांगा सोसायटीच्या गेटवर जर यंत्रणा तुमची असेल तर त्याने प्रत्येक सोसायटीवर सॅनिटायझर ठेवा किंवा त्याच्या केशातून त्याला घेऊन जायला सांगा येता जाणार त्याचा वापर करायला सांगा ह्या अशा काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करा त्यानंतर आता लोकं बाहेर पडायला लागल्यानंतर हा मुद्दा प्रामुख्याने तुमच्याकडे येणार आहे त्याचबरोबर तुमच्या सोसायटीमध्ये पावसाच्या निमित्ताने काही काम करणारे कर्म कर्मचारी असतील इलेक्ट्रिश इलेक्ट्रिशियन असतील कार्पेंटर असतील हे काम करायला तुमच्या सोसायटीत येणार आहेत आता शासनाने त्यांना सुरुवातीला चार नंबर लॉकडाऊन शिथिल केला होता चौथा त्यावेळी ते त्यांना काही सवलती दिल्या होत्या न त्यांच्याकडनं काही बंधनं घातली होती मात्र आता त्यांच्याकडे अशा प्रकारची कुठलीही बंधनं या ही सगळी परवानगी दिल्यामुळे आपल्याला घालता येणार नाहीत अशा लोकांना अलाव करा असं शासनाने म्हटलेलं आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना आपण गृहनिर्माण संस्थेमध्ये प्रवेश द्यायचा आहे मात्र प्रवेश देताना त्यांनी कोरोनाच्या ज्या अटी आहेत जी बंधनं आहेत मास्क वापरणं सोशल डिस्टन्स वापरणं सॅनिटाईज वापरणं घरामध्ये न, न, घरा न फिरणं जे काम करतायत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडे शेजाऱ्याकडे न जाणं ही जी काही बंधनं आहेत त्या बंधनाचा अभ्यास करून ती शंभर टक्के त्याचं पालन कसं होईल याची काळजी आपण घ्यायची आहे मात्र अशा लोकांना आपण सोसायटीमध्ये प्रवेश द्यायचा आहे तुमच्या सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना काही वेळा ज्यांना डायबिटीज असेल मधुमे ब्लड प्रेशर असेल त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार काही वेळ चालणं आवश्यक असेल अशा लोकांना ठराविक स्लॉट करून द्या तुमच्या तुमची जागा तुमचे सभासद एका वेळी किती जाऊ शकतील सोशल डिस्टन्स वापरून त्यांना फिरायला परवानगी द्या त्यांना अलाव करा मात्र सभासद जास्त असतील तर त्यांना वेळ ठरवून द्या एक माझ्याकडे बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या फोन करूनसुद्धा मेसेज पाठवूनसुद्धा आमच्या सोसायटीच्या जिन्यावर लोक येऊन सिगरेट ओढत बसतात आणि त्यामुळे इतर लोकांना त्रास होतो ही काही तक्रार म्हणता येणार नाही पण अशी अशी स्वत तक्रार आहे असं जर तिथे असेल तर विनंती सभासदांना करा असं धुम्रपान करण्याचं पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे जिन्यावर वगैरे अशा ठिकाणी करण्याचं टाळा तुमच्या सोसायटीमध्ये एखादी मोकळी जागा वेगळी असेल तर स्मोक झोन जसा एअरपोर्टवर असतो किंवा इतर ठिकाणी असतो त्याप्रमाणे बनवता आला तर तो सुद्धा तुम्ही बनवा तुमच्या सोसायटीतल्या ज्या मोकळ्या जागा आहेत मग किंवा मार्केटला लोकं जाणारी असतील तर त्यांची मार्केटला जाण्याची वेळ ठरवून द्या कारण मार्केटसुद्धा काही ठराविक वेळेला आता सुरू करायची शासनाने परवानगी दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांना वेळ ठरवून द्या आणि जाता येताना त्यांनी कोरोनाच्या बाबतीत सोशल डिस्टन्स त्याच्यानंतर मास्क सॅनिटायझर हे करणं वापरणं बंधनकारक आहे तशा त्या सूचना त्यांना लोकांचे बऱ्याच वेळेला आता ओ, ओ, काही प्रमाणात हे सुरू झाल्यानंतर लोकांचे नातेवाईक आपली मित्रमंडळी पाहुणे मंडळी ही सोसायटीमध्ये प्रवेश करू इच्छितात शक्यतो असे पाहुणे येत असतील तर त्यांना विनंती करा हे कायद्याच्या चौकडीत आपल्याला बसवता येणार नाही पण त्यांना विनंती करा पाहुण्यांना तुम्ही बोलू नका पाहुणे आले तर त्यांना सोसायटीची एखादी जागा ठरवून द्या त्या जागे त्याला भेटायला परवानगी द्या किंवा आजूबाजूच्या लोकांना सोसायटीतल्या इतर लोकांना त्रास न होता त्याची भेट कशी होईल याविषयी तुमच्या सोसायटीतली असलेली जागा मोकळी असलेली जागा तुमच्या सोसायटीची असलेली रचना हे सगळं पाहून तुम्ही त्याची नियमावली बनवा आणि त्याप्रमाणे त्यांना परवानगी द्या मात्र शक्यतो सभासदांना विनंती करा की या सगळ्या कोरोनाच्या बाबतीत आपण नातेवाईक पाहुणे मित्रमंडळींना सोसायटीत बोलवलं नाहीत तर ते बरं होईल सोसायटीच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ते फायद्याचं होईल अशी विनंती करा मात्र खरोखरच आवश्यकता असेल कोण आजारी असेल काही गरज असेल तर त्याला काही नियम बनवून त्यांना परवानगी द्या त्याचबरोबर सोसायटी जर तुमचे कॉमन टॉयलेट असतील डब्ल्यू सी असतील तर ते दिवसातनं दोन तीन वेळा त्याची स्वच्छता करण्याचा प्रयत्न करा तुमच्या सोसायटीचा परिसर जितका जास्त स्वच्छ ठेवता येईल सॅनिटाइज करता येईल तर त्याप्रमाणे करा तुमच्या सोसायटीत एखादा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असेल किंवा शासनाने आता आ, नवीन पद्धतीनुसार फक्त तेवढा मजला म्हणजे तोच फ्लोअर कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर असा जर एखादा रुग्ण असेल किंवा आता काही ठिकाणी ज्याला प पॉझिटिव्ह आहे पण नुसत्या कमी प्रमाणात आहे त्याचे सिमटम्स नुसते दिसत आहेत त्याला जास्त प्रमाणात त्रास नाही अशा लोकांना घरी राहण्याची घरी क्वारंटाईन होण्याची सुद्धा परवानगी देत आहेत आशे जर दसले जर असे जर तुमच्या सोसायटीत असले तर त्याविषयी काळजी घ्या त्या जर क्वारंटाईन असणारी व्यक्ती त्याला घरातून बाहेर पडू नये अशा सूचना द्या मात्र त्यासाठी इतर काय मदत लागली औषधं असतील काही मदत असेल तर ती कशाप्रकारे करता येईल तुमच्या सोसायटीची रचना वगैरे सगळे पाहून त्याला कशाप्रकारे मदत करता येईल किंवा त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल याची याची तुम्ही रचना करा आणि हे सगळं करताना काही झालं तरी तुम्ही जी नियमावली बनवाल वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये किंवा आणखीन कोई अधिक कोणी अधिकाऱ्यांनी काही म्हणू सोसायटीचे पदाधिकारी मनमानी कारभार करतात कोणाचं ऐकत नाही त्यांच्यावर आम्ही एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कारवाई करू हे जरी कोणी काही कितीही म्हटलं तरी तुम्ही जर बहुमताने निर्णय घेतले असाल आणि ते कोरोनाचा प्रादुर्भाव वाचवण्याच्या संदर्भात असतील किंवा कोरोनाच्या बाबतीत मदत करण्याचे असतील अशा प्रकारच्या तुमच्या कुठल्याही कारवाईला कोणीही आव्हान देऊ शकणार नाही हे लक्षात घ्या आणि यासाठी तुम्ही घाबरायची मनात शंका घ्यायचं काही कारण नाही आपला किंवा शासनाचा उद्देश एकच आहे नियम किंवा नियमावली कडक करण्याची की हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा त्याचा प्रादुर्भाव होऊ नये हा आणि हाच उद्देश किती कडक धोरणं आखली तरी त्यामागे आहे शासन तुम्हाला एकशे अठ्ठ्याऐंशीची भीती दाखवतं याचं कारण शासनाला असं वाटतंय की कोरोनाचा जर आमच्या सभासदांनी कोरोनाची अंमलबजावणी कोरोनाविषयक नियमांची किंवा कठोर अंमलबजावणी केली नाही तर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तो होऊ नये म्हणून तुमच्यावर कारवाईची भीती दाखवली जाते हे लक्षात घ्या <coughs> मात्र ती भीती दाखवली म्हणून आम कामकाज सोडून बंद करणं हा त्यावरचा उपाय नाही तर या गोष्टीला आपण सगळ्यांनी मिळून मदत करायची आहे आणि कोरोनापासून स्वतः मुक्त राहायचं आहे तुमच्या सोसायटीला मुक्त ठेवायचं आहे आणि कोरोनाला पळवायचं आहे जसं ॲड आड़, ॲडव्हर्टाईजमध्ये आपण पाहतोय आपण रोगाला पळवायचं आहे रोग्याला नाही हा मुद्दा लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपण कामकाज करा <laughs> चौथा मुद्दा आहे स चौथा <laughs> मुद्दा आहे त्यांच्या निवडणुका शासनाने परिपत्रक काढून <laughs> सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या तीन महिने म्हणजे सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या फोनवरून किंवा आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून त्यांच्या कमिटी मेंबर्सने राजीनामे दिलेत अध्यक्ष सेक्रेटरीने राजीनामे दिलेत आमच्या कमिटीची मुदत संपलेली आहे मग या सगळ्याविषयी काय करायचं असे पर्याय आहेत सगळ्यांना उत्तर एकच आहे की दोनशे पन्नासपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका कधी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही याचं कारण अशा गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीची नियमावली अजून तयार झालेली नाही ती नियमावली तयार झाल्याशिवाय दोनशे पन्नासपेक्षा कमी असलेल्या सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत आता दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त असलेल्या सभासदांच्या निवडणुका शासनाने परिपत्रक काढून सप्टेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत पुढे ढकललेल्या आहेत तोपर्यंत कोरोनाचा हा सगळा विषय संपला किंवा कमी झाला तर शासन ज्यावेळी जाहीर करेल त्यावेळीच आपल्या निवडणुका होतील तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या निवडणुका सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या किंवा सहकारी संस्थांच्या होणार नाहीत मग काही सभासद त्याला असा प्रतिप्रश्न आहे की आमची मुदत संपते मग आम्ही कार्यरत राहू का तर शंभर टक्के तुम्हाला काम करायचं आहे जोपर्यंत या निवडणुका होत नाहीत शासन निवडणुका डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आत्ता अस्तित्वात असलेली कमिटी अस्तित्वात राहणार आहे आणि त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच प्रकारे काम करायचं आहे ज्या प्रकारे तुम्ही निवडून आला त्यावेळी काम करत होतात तुमचे कुठलेही अधिकार कमी केलेले नाहीत तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही कामकाज करा याचबरोबर एक तुम्हाला सांगेन आत्ता हा जो पिरियड आहे तो गृहनिर्माण किंवा सगळ्या सहकारी संस्थांचा ऑडिट अकाउंटिंगचा विषय आहे मात्र वाईट वाटतं ह्या गोष्टीचं लॉकडाऊन मार्चमध्ये वीस मार्चला झाला मी एक एप्रिलला दोन एप्रिलला पत्र दिलेलं आहे शासनाला की या सगळ्या ऑडिटचं अकाउंटला आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला तुम्ही मुदतवाढ द्या मात्र तशा प्रकारच्या मुदतवाढ दिल्याचं पत्र अजूनही शासनाने दिलेलं नाही मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मी या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो असताना पुढील काही पाच सहा दिवसात हे येईल असं मला सांगितलं पण दुर्दैवाने अजूनपर्यंत तसं परिपत्रक आलेलं नाही मात्र पत्रक जरी आलं नसलं तरी या सगळ्या ऑडिट अकाउंट आणि वार्षिक सर्वसाधारण सेवेसाठी आपल्याला मुदतवाढ शंभर टक्के मिळणार आहे याचं कारण आता लॉकडाऊन असल्यामुळे ऑडिटर असतील ऑडि अकाउंटचं काम करणारे कर्मचारी असतील हे घरातून बाहेर पडत नाहीत प्रवास करू शकणार नाहीत ना हे सगळं बंद आहे त्यामुळे या विषयाला आपल्याला शंभर टक्के मुदतवाढ मिळणार आहे कधी मिळेल हे आपल्याला सांगता येणार नाही किंवा किती मिळेल हे सांगता येणार नाही मात्र ती लवकरच मिळेल मी या शासनाकडे याचा पाठपुरावा करीत आहे याबद्दल आपण निश्चिंत राहा दुसरा विषय की एखाद्या कमिटी मेंबरने अध्यक्ष सेक्रेटरीने राजीनामा दिला तर आपण काय करायचं का हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे अध्यक्ष सेक्रेटरीने राजीनामा दिला असेल तर एकशे चोपन्नमध्ये नवीन कायद्यामध्ये तरतुदीप्रमाणे तुम्ही अशा रिक्त जागा जे संचालक आहेत त्यांच्यामधून भरू शकता मात्र संचालकाने राजीनामा दिला तर ती रिक्त पद तुम्हाला भरता येणार नाही मात्र पदाधिकाऱ्याने दिला तर एकशे चौपन्नमध्ये जी तरतूद आहे त्याप्रमाणे तुम्ही संचालकांमधून त्याची निवड करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही कामकाज करा आपल्या सर्वांनी ही कोरोनाचा जो विषय आहे तो गांभीर्याने घेणं आवश्यक आहे याचबरोबर पाचवा जो विषय आहे तो मी ज्यावेळी लॉकडाऊनला पाचव्या लॉकडाऊनला तीस मेला शासनाने परिपत्रक काढलं त्याचवेळी वर्तमानपत्रांनासुद्धा परवानगी दिली होती सात जूनपासून वर्तमानपत्र वर्तमान वि पत्र, पत्र विक्रेते घरोघरी वर्तमानपत्र पाठवणार आहेत आणि ते त्याला परवानगी दिलेली आहे मात्र गेल्या चार पाच दिवसामध्ये जी वर्तमानपत्रातील आलेल्या आपण बातम्या पाहिलात तर बऱ्याचशा गृहनिर्माण संस्था वर्तमानपत्र विक्रेत्यांना प्रवेश देत नाहीत किंवा वर्तमानपत्र सोसायटीत ग गेटवर ठेवूनसुद्धा ती सभासदांपर्यंत पोचवत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी आ, कलेक्टर साहेबांकडे किंवा शासनाकडे आल्या म्हणून शासनाकडनं किंवा कलेक्टर साहेबांकडून ती व सोसायटीने त्याला थांबू नये थांबवता येणार नाही अशा प्रकारचं परिपत्र किंवा आदेश काढण्याची शक्यता आहे मात्र निमित्ताने मी सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण वर्तमानपत्र हा मूलभूत जरी नसला तरी आपला चौथा स्तंभ किंवा चौथा आधार असा म्हटला जातो आणि तुम्ही अशा वर्तमानपत्राच्या वर्तमानपत्र विक्रेत्यांना अडवू नका त्यांना तुमच्या सोसायटीत प्रवेश द्या मात्र ते देताना त्यांना हँडग्लोज सॅनिटायझर मास्क हे वापरण्याची सूचना वजा विनंती वजा सूचना करा त्याचं पालन ते करतील जर तुम्ही सोसायटीत बाहेरच्या यांना अजूनही सोसायटीने परवानगी दिली नसेल तर असे गेटवर ठेवून प्रत्येक घरामध्ये कसे पोचवता येतील याची व्यवस्था करा कारण वर्तमानपत्र विक्रेते आता सहा महिने तीन महिने झाले त्यांचासुद्धा रोजमदर त्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे किंवा पोटावर हातावर पोट म्हणतात अशा प्रकारचं आहे तर त्यांना आपण वर्तमानपत्र विक्रेत्यांना अडवूया नको त्यांना प्रवेश द्या वाटल्यास तुमच्या सोसायटीच्या मोठी सोसायटी असेल तर गेटवर सॅनिटायझर ठेवा हँड त्यांना घालून यायला सांगा मात्र त्यांना विरोध करू नका तो आपला एक भाग आहे वर्तमानपत्र म्हणजे तर शासनाने आदेश काढण्यापूर्वी आपण त्याची अंमलबजावणी करूया आणि याविषयी प्रत्येक सोसायटीने काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो आपण सर्वांनी या कोरोनाच्या कालावधीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे स्वतःची सोसायटी सुरक्षित ठेवायची आहे मात्र वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा ह्या वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी प्रसारमाध्यमातून काही बातम्या येत असतील विरोधातही असतील मनमानी म्हणत म्हणत असतील लोकं जे मी सुरुवातीला सांगितलं एक टक्का लोक हे विरोध असेल ते विरोध करणारे आणि आमच्या सोसायटीतल्या लोकांना ती सवय आहे की नेहमी विरोध करणाऱ्या माणसांची एक वेगळी टीम तयार झालेली आहे ठाण्यामध्ये तर अशा काही एन जी ओज तयार झालेल्या आहेत की अशा फुकटचं चा पदाधिकाऱ्या चांगले काम करत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्रास द्यायचा मुंबईमध्ये एक असे एन जी ओ झाले त्यांनी तीन चार दिवसापूर्वी मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं की ह्या एन जी ओने म प्रसारमाध्यमांमध्ये प्रेस नोंद काढून बातमी दिली आहे की गृहनिर्माण संस्थांना मेड सर्वना थांबवता येणार नाही रोखता येणार नाही अशा चुकीची माहिती देणाऱ्या एन जी ओसना किंवा संस्थांना किंवा व्यक्तींना मी सांगू इच्छितो कुठल्याही गृहनिर्माण संस्थेने अशा मेड सर्वना थांबवलेलं नाही रोखलेलं नाही मात्र शासनाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाला अनुसरून आपली नियमावली बनवलेली आहे आणि ती नियमावली सोसायटीच्या बहुसंख्य सभासदांनी मान्य केलेली आहे आणि अशा मान्य केलेला विषय असेल ठराव असेल तर त्याला तुम्ही किंवा आम्ही कोणीही तोंडी रोखू शकणार नाही कारण कायद्याने सहकार कायद्याने त्यांना संरक्षण दिलेलं आहे सोसायटीतल्या बहुसंख्य नव्वद टक्के नव्याण्णव टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांनी असं ठरवलं असेल की आमच्या सोसायटीमध्ये मेड सर्वंट येता नाही तर सोसायटीमध्ये जाणार नाहीत याचा अर्थ मात्र असा नाही की तुम्ही अशा मेड सर्वंटना अलाव करणार नाही मात्र एखादा माणूस एखादा सभासद एखादं कुटुंब या मेड नसल्यामुळे त्याची जर परिस्थिती वाईट होणार असेल त्याची जेवणाची असेल त्याची औषधाची असतील त्याच्या स्वच्छतेची असेल घरातल्या साफसफाईची असेल याची व्यवस्था सोसायटीने करायची आहे आणि बहुसंख्य गृहनिर्माण संस्थांनी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे काही गृहनिर्माण संस्थांनी संस्थेतल्या महिलांना एकत्र करून लोकांना ही जी त्यांनी नियमावली बनवली आहे ते सांगण्यासाठी गट बनवलेले आहेत काही सभासदांचे गट बनवलेले आहेत ते लोकांना सांगतायत समजवतायत कन्व्हेन्स करतायत आणि अशा प्रकारे कन्व्हेन्स करून मदत करत आहेत शेवटी जाता जाता मी तुम्हाला सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना यानिमित्त सगळ्यांना सांगेन की आमच्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबतचं धोरण कडक वेळेप्रसंगी कठोर होऊन वापरलेलं आहे त्याची अंमलबजावणी केलेली आहे म्हणून मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये मा कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे दुर्दैवाने आमच्या सभासद पदाधिकाऱ्यांनी ही कठोर भूमिका घेतली नसती तर आज मुंबई पुणे ठाण्यासारख्या शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या लाखांच्या घरावर गेली असती म्हणून माझ्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि अशा सर्वांना सांगतो आमच्या या सभासदांचं जर तुम्हाला अभिनंदन करता येत नसेल त्यांचं स्वागत करता येत नसेल